अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांना खासगी कोविड सेंटरच्या अनागोंदी कारभाराबाबत निवेदन देण्यात आले। जामनेर शहरातील 3 अधिकृत खासगी कोविड सेंटर आहेत, यातील काही कोविड सेंटरला रुग्ण दाखल करतेवेळी रुग्णांच्या नातेवाईकांकडून डिपॉझिट घेणे, बिल न देणे असे प्रकार शासनाच्या नियमाविरुद्ध घडत असल्यामुळे शासनाने जनतेच्या हितासाठी लक्ष घालून होणारी लूट थांबवावी, अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आक्रमक पवित्रा घेतला जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। संबंधित हॉस्पिटलला आपण भेट द्यावी आणि असं जर कोणी करत असेल तर संबंधित हॉस्पिटलवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेली आहे। कालच आपण बघितलं एका ग्लोबल हॉस्पिटलमध्ये बेटावत या गावाचा एक पेशंट या ठिकाणी ॲडमिट झालं, 20 दिवसापासून ते पेशंट या ठिकाणी ॲडमिट होतो। त्या ठिकाणी या पेशंटने 1.5 लाख रुपये औषधीसाठी खर्च केला, 90,000 रुपये त्याने रोख हॉस्पिटलला जमा केली। आता हॉस्पिटल जमा केल्यानंतर त्यांनी संबंधित हॉस्पिटलमध्ये पैशाची त्यांना ज्यावेळेला त्याचं पेशंट डेथ झालं त्या टायमाला त्या पेशंटकडनं 1,90,000 रुपयाची मागणी केली। वास्तविकता 20 दिवस जर पेशंट तुमच्याकडे ॲडमिट होतं, 20 दिवस अधिक 9,000 रुपये अशा पद्धतीनं त्यांच्याकडनं पेमेंट घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी त्या पद्धतीत कुठल्याही प्रकारचं त्यांना हिशोब दिला नाही, कुठल्याही प्रकारची त्यांना माहिती दिली नाही। आणि असं असताना त्यांना तुमचे पैसे भरल्याशिवाय तुम्हाला आम्ही तुमची डेड बॉडी परत देणार नाही असा हिनोनी प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। या सगळ्या गोष्टीचा या संबंधी हॉस्पिटलचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो। अहो, जे आपण जर बघतो आपण ग्लोबल हॉस्पिटल हे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे, त्यांचं आरोग्य संदर्भामध्ये फार मोठं महाराष्ट्रामध्ये नाव चालतं। महाराष्ट्रामध्ये ते आम्ही आरोग्यदूत म्हणून काम करतो, मोठे शिबिरं घेतात, मोठे नाटक करतात, शासनाच्या पैशाच्या जोरावरती शिबिर आयोजित करायचे, शासनाचे डॉक्टर उपलब्ध करून घ्यायचे, शासनाच्या सर्व मेडिकल ऑफिसरचा उपयोग करून घ्यायचा, मेडिसिनचा उपयोग करून घ्यायचा आणि फुकट ऑपरेशन करायचं, फक्त नाव करायचं। भाऊ, एवढं जर तुम्हाला या ठिकाणी जर लोकांबद्दल एवढा पुडका असेल तर आज तुम्ही या कोविड हॉस्पिटल तुमचं या ठिकाणी उभं आहे जामनेर शहरामध्ये, या ठिकाणी मेलेल्या माणसाचे पैसे सूट तुम्ही करू शकत नाही, यासारखा घिनवणा प्रकार या दुसरा कुठला नाही। या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्यांनी जर आरोग्य सेवा देण्यात यायची होती तर आज जामनेर तालुक्याला खऱ्या अर्थानं गरज आहे। इतर वेळे तर कोणीही करेल हो आरोग्य सेवा, पण कोविडमध्ये लोक भयावह स्थिती आहे, लोकांना जगावं की मरावं असं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, लोकांना अक्षरशः म्हणजे भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। असं असताना तुम्ही या जामनेर शहरामध्ये न थांबता तुम्ही या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये प्रचारामध्ये व्यस्त आहे, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। जामनेर तालुक्याचे आमदार जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध पाहिजे, जेवेच्या लोकांच्या सेवेसाठी ते आले पाहिजे, पण तसं न करता या ठिकाणी फक्त इथून फक्त फोनवर बोलतात, फोनवर फक्त 2 लाख बिल काढतात, फोनवर बोलली फक्त 5,000 रुपये कमी करायला लावतात, हा घिनवणं प्रकार या ठिकाणी चाललेला आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। तहसीलदार साहेबांना या ठिकाणी विनंती केली, असं जर कुठलं कोविड सेंटर जर लूट करत असेल त्वरित त्या हॉस्पिटलवरती कारवाई करावी अशी मागणीचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी सर्व पदाधिकारी शहरात जशी पप्पू पाटील असेल, त्यानंतर अनिस बी पहलवान असेल, कुलदीप पाटील असेल, त्यानंतर युवक अध्यक्ष विनोद माडी, प्रभू जालटे, अमोल पाटील, संतोषभाऊ जालटे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे। या सर्व उपस्थितीमध्ये साहेबांना निवेदन दिलं आणि संबंधित हॉस्पिटलवरती त्वरित कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी केली। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।